देशामध्ये 4,080 किलोमीटर चालणारं एकमेव नेता म्हणजे राहुलजी गांधी आहे. आणि त्यांची रॅली बघूनच हे धसका घेतलेला आहे. आणि तुम्ही बघा, इतर राज्यामध्ये जिथं भारतीय जनता पार्टीचं सरकार नाही, त्या ठिकाणी ईडी, सीबीआय अनेक, आणि जिथं त्यांचं राज्य आहे तिथं काय होत नाही, एक ईडी लागत नाही, सीआयडी लागत नाही, काय नाही. म्हणजे या देशामध्ये कुठलाही पक्ष जिवंत राहू नये आणि लोकशाही जिवंत राहून हे त्यांचा खऱ्या अर्थानं प्रयत्न आहे. त्या माध्यमातून राहुलजीवर कालचं जे झालेलं ते अन्याय देश उघड्या डोळ्यानं बघत होते बघत आहे. काँग्रेसची देखील एवढ्या वर्ष सत्ता होती, तेव्हाच ईडी नव्हती, सीबीआय नव्हती, काय नव्हतं ह्यांच्या काळात. आता ते मोदी अण्णा नावाचा समाज आहे म्हणत, आणि त्या समाज ओबीसी आहे म्हणत, हा तर्क नवीनच लावले. अजून भाषण झालंय कुणावर, नीरव मोदी जे मोरी चोर आहेत त्यांच्यावर झालंय, आणि चोराला चोर म्हणायचं कुणाला म्हणायचं. आणि त्यांना आणखी एक नवीन तर्क लागला की त्या समाजाचा अण्णावाचा मोदी समाज आहे म्हणा, आणि त्यांच्या ओबीसी असलेल्या भावना दोघले म्हण, काय तर्क लावतात आणि कशा पद्धतीने माणसाला गुतवा त्यांचा प्रयत्न आहे. हे खऱ्या अर्थ जिवंत उदाहरण आहे देशामध्ये. आणि जरूर ह्याचा बदला आमचे देशातले लोक घेतील. खऱ्याला खरा म्हणण्याची ताकद राहुलजी गांधीत आहे आणि त्यांनी असंच राहिलं पाहिजे. राहुलजी गांधी संघर्ष करो, हम तुम्हारे साथ आहे, आज पूर्ण देशामधनं नारा उठलेला आहे. जरूर हे देखील दिवस जातील. ब्रिटिशांना 150 वर्षात जे ब्रिटिश राज्य केलं त्यांना घालवण्याचं काम काँग्रेसने केलं, हे तर 10 वर्षाचे आहेत, ह्यांना कधी पलटून लोक टाकतील सांगता येत नाही. सत्ता येत असती जात असती पण त्या सत्याचा दुरुपयोग करायचा नसतो. आणि मोदी आणि अमित शहा आणि त्यांचे सगळे हे सत्तेचा दुरुपयोग करत आहेत. आणि राहुलजी गांधी हे देशभक्त असल्यामुळं ते ह्यांना कुणावर घाबरणार नाहीत. देशातील सर्व युवक त्यांच्याबरोबर आहे, आम्ही सगळे सोलापूर शहरातील काँग्रेस पक्ष त्यांच्याबरोबर आहे, त्यामुळे देशात ते नव्याने एक ज्योत पेटवतील. आणि जरूर जसं इंग्रजाला घालवले तसं भारतीय जनता पार्टीला काँग्रेस घालवल्याशिवाय राहणार नाही.